गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी सी द प्रैक्टिकल नंबर 7, दैट इज सिंगल फेज पावर मेजरमेंट. ओके, सो इन दिस प्रैक्टिकल वी हैव टू मेजर द पावर इन सिंगल फेज सर्किट. ओके, सो सिंगल फेज सर्किट मध्ये आपल्याला पावर मेजर करायचे. पावर मेजर करण्यासाठी आपल्याला कुठले इंस्ट्रूमेंट आपण यूज करतोय, तर वॅटमीटर हे इंस्ट्रूमेंट काय करते, यूज करतोय. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जो तुम्हाला वॅटमीटर तुम्हाला दिलेला असेल, त्या वॅटमीटरचं आपल्याला काय करायचं, मल्टीप्लाइंग फॅक्टर पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायला लागते. सो मल्टीप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू रेटेड पॉवर फॅक्टर डिवाइडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, सो हे व्होल्टेज रेंज ही काय तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती दाखवलेली असणार आहे, करंट रेंज तुमच्या व्होल्ट जे काही तुमचा ॲमीटर असणार आहे त्या ॲमीटरवर दाखवलेलं असणार आहे, रेटेड पॉवर फॅक्टर आपण युनिटी कन्सिडर करतोय, आणि फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवरती किती रिडिंग आपण मेजर करू शकतोय. ओके, दॅट इज फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, आता प्रॅक्टिकल सेटअप आपण बघूया, सर्किट डायग्राम कशी असणार आहे. ओके, सो ही तुमची काय आहे, सर्किट डायग्राम आहे. याच्यामध्ये काय आहे, तर आपण सिंगल फेज सप्लाय दिला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर और तुमच्या डिमर स्टॅटला. डिमर स्टॅटच्या सिरीजमध्ये आपण काय लावलं आहे, ॲमीटर लावलं आहे. ओके, त्या ॲमीटरच्या सिरीजमध्ये तुमचे वॅटमीटरचे दोन टर्मिनल्स आहेत, एम एल. ओके, आणि रिमेनिंग टू टर्मिनल्स सी अँड व्ही. ओके, लोडच्या पॅरललमध्ये आपण काय टाकलंय, व्होल्टमीटर टाकलंय. सो आपण तिथून काय मेजर करणार आहे, व्होल्टेज मेजर करणार आहे, ॲमीटर लावलाय करंट मेजर करण्यासाठी, वॅटमीटर लावलाय पॉवर मेजर करण्यासाठी. ओके, सो ही सर्किट डायग्राम आहे आपली फॉर सिंगल फेज सर्किट. आपल्याला काय करायचं आहे, पॉवर मेजर करायची आहे. ओके, सो आता आपण कनेक्शन बघूया कसे केलेत. ओके, सो दिस इज ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मरचं पॉझिटिव्ह टर्मिनल ॲमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, जसं की सर्किट डायग्राम मध्ये दाखवलंय, ॲमीटरचं दुसरं टर्मिनल वॅटमीटरच्या एम टर्मिनलला. हे तुमचं वॅटमीटरचं एम टर्मिनल आहे. ओके, एम एल सी आणि व्ही. ओके, नंतर एल टर्मिनल तुमच्या लोड बँकला. ओके, लोड बँकचं एक टर्मिनल तुमच्या वॅटमीटरच्या व्हीला, आणि जे दुसरं टर्मिनल आहे और सेम टर्मिनल जे काय ते तुमच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण दिलेलं आहे. आणि जे तुमच्या वॅटमीटरचे दोन टर्मिनल आहे, एम आणि सी, हे दोन्ही टर्मिनल्स काय केलेत आपण शॉर्ट केलेत, बिकॉज सर्किट डायग्राम मध्ये एम आणि सी काय शॉर्ट आहे. ओके, सो वॅटमीटरचं रीडिंग मेजर करताना आपल्याला एम आणि सी कंपल्सरी काय करायला लागते, शॉर्ट करायला लागते. ओके, सो आता आपण डेमॉन्स्ट्रेशन चालू करूया, सप्लाय चालू करूया. ओके, सो सप्लाय चालू केल्यानंतर आता आपण व्होल्टेज देऊया, एक अराउंड 100 व्होल्ट व्होल्टेज देऊया. ओके, आता आपण 100 व्होल्टेज व्होल्टेज देऊया. ओके, इथं व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटर मध्ये तुम्हाला दिसत असेल व्होल्टेज इन्क्रीज होते. एक अराउंड आपण 100 व्होल्ट व्होल्टेज देऊया. ओके, 100 व्होल्ट व्होल्टेज दिले. ओके, आता अमीटर मध्ये बघा, आता अमीटर मध्ये तुम्हाला रीडिंग काय दाखवणार नाही. ओके, बिकॉज आपण काही लोड दिलेला नाही अजून, किंवा तुमच्या वॅटमीटर मध्ये पण काय अजून डिफ्लेक्शन दाखवणार नाही, बिकॉज कुठलाही लोड दिलेला नाही किंवा आपण पॉवर कुठलीही ऑन केलेली नाही. ओके, सो आता आपण लोड हळूहळू ऑन करूया. आता लोड ऑन केलाय, लोड ऑन केल्यानंतर इथं आपल्याला व्होल्टमीटर वॅटमीटर डिफ्लेक्शन दाखवते, एक अराउंड 125 दाखवते, आणि अमीटरचं थोडं दाखवते, म्हणजे सर समथिंग अराउंड एक 0.25. ओके, जर आपण लोड इन्क्रीज केला तर आता तुम्हाला रीडिंग दाखवते, बघा अमीटरचं रीडिंग दाखवते आणि वॅटमीटरचं रीडिंग दाखवते प्लस व्होल्टेज दाखवते. ओके, सो बाय युजिंग दिस ह्या वॅटमीटरमध्ये आपल्याला रीडिंग दाखवते, किती दाखवते, 125. ओके, सो 125 रीडिंग दाखवते. ओके, सो आता आपल्याला वॅटमीटरचा मल्टीप्लाइंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो वॅटमीटरचं जे काय फुल स्केल डिफ्लेक्शन आहे, ओके, इथं दिसते आपल्याला की कितीतून कुठपर्यंत जाणार आहे, 0 to 1250. ओके, सो वॅटमीटरचं जे काय रीडिंग आहे, फुल स्केल डिफ्लेक्शन आहे, ते किती आहे, 1250. करंट रेंज आहे 5 एम्पियर, व्होल्टेज रेंज आहे 250 एम्पियर. ओके, सो याच्यावरून आपण काय करणार आहे, मल्टीप्लाइंग फॅक्टर फाइंड आउट करणार आहे. ओके, सो मल्टीप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, करंट रेंज जे काय तुमची करंट रेंज आहे इंटू व्होल्टेज रेंज इंटू पॉवर फॅक्टर डिवाइडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, सो करंट रेंज किती आहे, 5 एम्पियर, व्होल्टेज रेंज आहे 250 व्होल्ट, पॉवर फॅक्टर आपण कन्सिडर केला आहे 1, आणि फुल स्केल डिफ्लेक्शन आहे 1250. सो हे सगळं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येते, 1250 डिवाइडेड बाय
1250 सर तुमचा मल्टीप्लाइंग फैक्टर किती आला 1 आला ओके सो तुमचा वॅट मीटर मध्ये जे काही तुम्हाला रीडिंग मिळणार आहे इट इज डायरेक्टली कंसीडर्ड एज अ पॉवर ऑफ दैट सर्किट और पॉवर कंजम्पशन इन दैट सर्किट ओके सो फ्रॉम दिस वे कंप्लीटली और सक्सेसफुली कंप्लीटेड द एक्सपेरिमेंट नंबर 7 दैट इज मेजरमेंट ऑफ सिंगल फेज पॉवर इन सिंगल फेज सर्किट ओके थैंक यू.